नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बरा आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मोहिनी शेणे. तर मैत्रिणींनो, आज या बोबडीने हद्दच काय माहिती आहे का? तुमच्या घरात कोणी जेवायला बसतं, तुमच्या घरात देव आले आहेत आणि तुम्ही ते देवासमोर म्हणतात पादू नको बरं का? समजलं का? पादायचं नाही हां. नको जरा सबर करो भैया लोक, क्या आहे तुम शॅ. तर भावानो बहिणीनो, या बाईच्या घरी काल पर अशी गेस्ट आली, एक लहान पोरगी होती. आणि या गेस्टला ती म्हणते ज्यूस नाही आणला, थंड नाही आणला. ओहो हो हो, ही महाराणी गटा 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 दोन दोन बाटल्या ज्यूस पिते दिवसामध्ये, आणि गेस्ट आल्यावर ज्यूस नाही म्हणते. लकीली त्या पोरीला तब्येत बरी नव्हती, त्या पोरीला ताप आला होता, त्यासाठी तिच्या आईने नको म्हटलं. झालं नंतर जेवणार ना घरात आलेल्या गेस्टला जेवून जावा म्हणायचं असतं. जेवणार नाही असं नाही म्हणायचं असतं. आणि आरती करायला बसली बाया, आरती, ठीक आहे ना? सो आरती करून जेव्हा तुम्ही ठेवतात, मन आल्याप्रमाणे झालं परत एक करूया. हां, अरे बाई जरा कुठे मेंदू आहे की मच्छ्याला भाड्याला देऊन आली आहेत? विचित्र बाई आहे, असं थोडी करतात. आणि 5 दिवस, आणि ह्याच बाईने ही जे नंबर टाकला आहे व्हॉट्सअपला, मदत पाहिजे, तर लोक काय बोलणार? लोकांना वाटेल पैशाची मदत पाहिजे. लोक व्हॉट्सॲपवर पैसे पाठवणार हिला, जीपे असेल किंवा फोनपे त्या नंबरचा. हा दुसरा मार्ग झाला. मदत पाहिजे क्लिअरली लिहिलंच नाही हिने, हिला बॉक्स पाहिजे म्हणून हिने टाकलं तिथे गुगल पेचा नंबर किंवा व्हॉट्सॲपमध्ये असेल तिचा तो गुगल पे. बरोबर आहे की नाही? तर ही भीक मागण्याची मस्त म्हणजे आयडिया आहे, म्हणजे लोकांच्या पैशावर गणपती आणायचे. वा, जिंदगी आहे बाबा, सोन्याची जिंदगी आहे बाबा. म्हणजे भीक मागून सगळं करायचं ना, स्वतःच्या ऐपतीवर नाही. 5-5 दिवस गणपती ठेवतात तुम्ही घरामध्ये, त्या घरामध्ये तुम्ही कि त्या गणपतीला दाखवतात येतात. गणपती 5 दिवस सगळं बघतोय. हां, गणपती तुम्ही 5 दिवस आणले ना, तो सगळं बघतोय आणि त्याचं फळ लवकर छान भेटणार. त्यासाठी नीट राहा, ठीक आहे ना? फक्त माझ्या घरी कोणी येऊ नको असो तसो, मी सगळं सिलिब्रिटी मॅडम. वा, सिलिब्रिटी मॅडमला काय झालं आहे माहिती आहे का? आधी तेथे माती होतं, ठीक आहे ना? चला बाय.